शांग शांग एक नाच, शाला टिकेल काय? शांग शांग एक नाच, शाला टिकेल काय? की शिक्षण नाही, मतदान नाही, आम्ही तुम्हाला मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही. हजार हजार कोटी, दोन दोन हजार रुपये कोटीचं तुम्ही कामं लोकांना देताय, ही तर शाळेचं पोरांचं व्यवस्थित बघा ना काय करत चाललंय ते. नमस्कार, मी एक एकनाथ काकांना कविता सादर करते. शांग शांग एक नाच, शाला टिकेल काय? शांग शांग एक नाच, शाला टिकेल काय? शाळेला संरक्षण देऊन शाळा शिकवशील काय? शाळेला संरक्षण देऊन शाळा वाचवशील काय? शांग शांग एक नाच, शाळा टिकेल काय? एकनाथ काका, अजित काका आणि आपले देवेंद्र काका, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सातारचे आपले शंभू काका, की जी आर हा ठराव हा ग्रामस्थांकडून, ग्रामसभेकडून दारूच्या दुकानांसाठी तुम्ही अट काढून घेतली आहे, पण इतर गोष्टींसाठी जिथं जिथं तुम्ही ठराव लागू करताय, शाळेसाठी म्हणा, इतर कुठल्याही गोष्टीसाठी, तर हे वर्तन तुमचं अतिशय पोरखळसारखं आहे. म्हणून आज आम्हाला विद्यार्थी बनावं लागलेलं आहे आणि कदाचित तुम्ही हे एक विद्यार्थीच आहात असा मी एक तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते, संदेश देऊ इच्छिते या माध्यमातून, की तुम्ही हा जो अन्याय जनतेवरती लावलेला आहे, तुम्ही जे सरकारमध्ये बसलेला आहे, तुम्हाला सरकारमध्ये आम्ही कशासाठी बसवलं, की तुम्ही जनतेचं काहीतरी भलं कराल, पण तुम्ही जर जनतेला मातीत घालत असाल तर आम्ही सगळे स्वस्त किंवा गप्प बसणार नाही. आम्ही लवकरच यावेळेस दाखवून देऊ की शिक्षण नाही, मतदान नाही, आम्ही तुम्हाला मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेचा आक्रोश तुम्ही पाहू नका, अजूनही नम्र विनंती करते, अन्यथा आमच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि ते तुम्हाला अतिशय महागात पडेल. महाराष्ट्र सरकार हे स्टँडर्ड काढायची पद्धत जी काढ चाललेली आहे, हे तिरकुड सरकार आहे, हे आणि हे तिरकुड सरकार असल्यामुळं नक्की कुणाला कुणाला प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापल्या कार्यकर्त्यांना ह्यांना हाताला धरता येत नाही, हाताला काय काम देता येत नाही, तर ह्यांनी हे पर्याय मार्ग काढलेले आहेत. काय अहो, चांगले चांगले विचार करा ना तुम्ही, इथं 500 कोटी 200 कोटी देताय, हजार हजार कोटी, दोन दोन हजार रुपये कोटीचं तुम्ही कामं लोकांना देताय, ही तर शाळेचं पोरांचं व्यवस्थित बघा ना काय करत चाललं आहे ते. हे नको ते, तुम्ही उद्योग काढताय आणि उद्योग चालवताय, हे तुम्हाला पुढं लय जड जाणार आहे आणि तुम्हाला ह्या सरकारला मातीत घातल्याशिवाय RBI निश्चिंत बसणार नाही. जय भीम.